पिंपळगाव हरेश्वर परिसरात होणाऱ्या चोऱ्या तसेच घरफोडी या पोलिसांसाठी तसेच नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती संदर्भात पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे तसेच उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच दिनांक चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी रात्री पिंपळगाव हरेश्वर येथील जिओ सर्व्हिस सेंटर येथे घरफोडी झाली होती त्यात दोन लाख बारा हजार रुपयांचे मोबाईल टॅब लॅपटॉप इंटरनेट राऊटर इत्यादी सामान चोरीला गेले होते सदर बाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याची पोलीस पथखास कामगिरी सोपवली होती त्यानुसार घटनास्थळाचे व आजूबाजूचे परिसरातील सीसीटीव्ही पाहणी केली असता तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने राहुल दिगंबर राऊत राहणार निंभोरी किरण बल्लू पवार या आरोपीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने त्यांना अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल एकूण दोन लाख बारा हजार चारशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याचप्रमाणे पाच दिवसांपूर्वीच पिंपळगाव पोलिसांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दाखल दोन गुन्हे उघडकीस आणून त्यातील आरोपी शिवानंद दत्तात्रय महाजन यास अटक करून त्याच्याकडून वरील दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता दीपक गढरी सीएनआय महाराष्ट्र जळगाव चोऱ्यांबाबत तक्रारी दाखल होत होत्या त्याच्यामध्ये आम्ही पिंपळगाव पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्वांची मीटिंग घेऊन त्या चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी आम्ही सामुदायिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार त्याच्यामध्येच एक चार तारखेला रात्री पिंपळगाव शहरात अगदी भर चौकामध्ये जेथे किच्छे हलपहल असते सतत मनुष्याची माणसांची वर्दळ असते अशा ठिकाणी जिओ शोरूममध्ये चावीने लॉक उघडून आतमध्ये प्रवेश करून एक लॅपटॉप पाच टॅब राउटर्स आणि आठ मोबाईल आणि चार्जर असे जवळजवळ दोन लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला होता रक्कम चोरीस गेलेली जी मालाची किंमत होती ती खूप होती त्याच्यानुसार आम्ही परत इथे भेट देऊन परत अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन सर्व परिस्थिती समजून घेऊन गुन्हा कोणी केलेला असेल याबाबत नियोजन करून पिंपळगाव पोलिसांनी ए पे वाघमारे पी एस आय पवार आणि त्यांची टीम यांनी रात्रीतून राहुल दिगंबर रावतराय आणि किरण बल्लू पवार या आरोपींना डिटेन करून आणि नंतर इंट्रोगेशन नंतर अटक करून त्यांच्याकडून चोवीस तासाच्यात हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के मुद्देमाल रिकवर केला